नमस्कार मित्रांनो, मी संदीप जाधव, सानवी रेसिपी मराठीमध्ये आपलं स्वागत. आज आपण बनवतो आहे ग्रीन कोळंबी. खूप छान आणि खूप रुचकर होते, शिवाय ते आपल्या घरातल्या लहान मुलांनाही खूप आवडते आणि तुम्हीही नक्की करून बघा. तर चला मग बनवूया ग्रीन कोळंबी. तर आज आपण बनवतो आहे ग्रीन कोळंबी. तर ग्रीन कोळंबी मी इथे घेतलेली आहे 1/2 किलो कोळंबी. ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे, साफ करून घेतले. शिवाय ह्यातले जे दोरे असतात तेही मी क्लीन करून घेतले आणि चांगली कोळंबी दोनदा धुवून घेतलेली आहे. तर आता आपण काय करणार आहोत, ह्या कोळंबीला आपण मॅरिनेशन करणार आहोत. तर मॅरिनेशनसाठी मी इथे मोजून 1/2 चमचा मी हळद वापरलेली आहे आणि मोजून 1/2 चमचा मी मीठ टाकत आहे. मीठ टाकलेलं आहे, हे मी आता फक्त जस्ट मिक्स करतो आहे. आणि हे मॅरिनेशन करण्यासाठी मोजून 15 ते 20 मिनटं मी साईडला ठेवणार आहे. आता आपण जे ग्रीन कोळंबी बनवणार आहोत त्यासाठी आपण वाटण बनवणार आहोत. आता आपलं हे झालेलं आहे मॅरिनेशन करण्यासाठी मी हे ठेवत आहे. तसंच मी आता एक साईडला आपल्याला जो मसाला लागणार आहे त्याची आपण तयारी करूया. तर आता मी मसाला बनवण्यासाठी इथे खोबरा घेतलेला आहे. मी इथे ओळा खोबरा घेतला आहे, त्याचे बारीक बारीक स्लाईस केलेले आहेत. तसंच मी इथे अद्रकचा एक तुकडा घेतलेला आहे, त्याचे छोटे छोटे काप केलेले आहेत. तसेच 15 ते 15 एक लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. तसेच आपल्याला इथे आपण रेड मसाला वापरणार नाही आहोत, त्यामुळे मी इथे ग्रीनच मिरची घेतलेली आहे आणि त्या पण मी 5 ते 7 घेतल्यात. आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतले आणि शिवाय मी कढीपत्ताचं पानं घेणार आहे. तर मी आता एका मिक्सरच्या जारमध्ये मी हे जे आपलं खोबरं घेतलं आहे ते मी टाकतो आहे. अद्रक टाकलेलं आहे, तसंच मी लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत, तसेच मी मिरच्या टाकत आहे. ह्या सगळ्या मी आता तोडून मिक्सर करून घेणार आहे. तर आता मी इथे मिक्सर करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता का मस्तपैकी आपलं हिरवं असं वाटण तयार झालेलं आहे. जर तुम्हाला वाटणाची प्रोसिजर तर मी इथे तुम्हाला दाखवलीच आहे, तरी पण मी लिंकमध्ये दररोजच्या वापरण्याचं वाटणाची लिंकही मी टाकत आहे, ते तुम्ही बघू शकता. तर मी आता आपलं ग्रीन वाटण तयार झालेलं आहे. तसंच मी आता ह्याच्यामध्ये अख्खे मसाले वापरणार आहे. तर अख्ख्या मसाल्यामध्ये मी इथे 1/2 तुकडा मी दालचिनीचा घेतलेला आहे. तसंच मी 1 स्टारफूल घेतलेला आहे, त्याचे तुकडे केलेले आहेत. तसेच 2 ते 3 तमाळपत्र वापरलेत आणि मी कढीपत्ता वापरणार आहे. तर आता मी एका कढईमध्ये गॅसवर एक कढई गरम करत ठेवले, त्याच्यामध्ये मी मोजून 2 चमचे तेल टाकलेलं आहे. तेल थोडं आपण गरम होऊ द्या. तर तेल आता चांगलं गरम झालेलं आहे. ह्याच्यामध्ये मी दालचिनीचे तुकडे, तसंच मी इथे घेतलेलं आहे स्टारफूल हे टाकलेलं आहे. तसंच मी इथे तमाळपत्र टाकलेलं आहे आणि मी आता कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत. त्यासोबतच मी जो आपला ग्रीन मसाला बनवलेला आहे हा मी ह्याच्यामध्ये ॲड करतो आहे आणि चांगला हा तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे. जोपर्यंत ह्याला तेल सुटत नाही आहे तोपर्यंत ह्याला चांगलं फ्राय करून, कारण की आपण हे सगळं कच्चंच वापरलेलं आहे. हे चांगलं पहिले ऑइलमध्ये चांगलं फ्राय करून घेणार आहोत. तर आता मसाला मी तेलामध्ये टाकलेला आणि हा मसाला मी चांगला मोजून 5 मिनटं चांगला फ्राय केलेला आहे आणि चांगलं तेलही सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकता, कारण की आपण ह्यातमध्ये कच्चे मसाले वापरलेले. तर आता हा चांगला फ्राय झालेला आहे. ह्या फ्राय झालेल्या मसाल्यामध्येच आपण ही मॅरिनेट करत ठेवलेली कोळंबी मी आता ह्याच्यामध्ये ॲड करतो आहे. ही रेसिपी तुम्ही आवर्जून करा, कारण की जर तुम्ही एकदा बनवलीत ना तर तुम्ही परत बनवाल, कारण की एवढी ही टेस्टी होते. आता ही आपण चांगली फ्राय करून घेऊया. ह्याच्यामध्ये एकत्र करून मी चांगला गॅस मिडियम ठेवतो आहे आणि ह्याला चांगला फ्राय करून घेतो आहे. तर आता मी मसाल्यामध्ये कोळंबी टाकलेली आणि खूप चांगली अशी तिला फ्राय करून घेतले. शिवाय आपण ज्या मिक्सरमध्ये आपण वाटण वाटलेलं त्यातमध्ये मी पाणी टाकून त्यातमध्ये मोजून थोडंसं पाणी टाकलेलं आहे, कारण की हे चांगलं आपण ड्राय करणार आहोत. जर तुम्हाला थोडं पाणी हवं असेल तर पाणी करू शकता, पण मी एकदम ड्राय बनवणार आहे त्यामुळे मी थोडंसंच पाणी टाकलं आहे. ही टेस्टला खूप छान लागते. शिवाय ती तुम्ही भाकरीसोबत किंवा आपल्या ज्वारीची भाकरी किंवा तांदळाची भाकरी गरम गरम भाकरीसोबत अप्रतिम लागते. आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ, कारण की आपण जेव्हा मॅरिनेशनला ऑलरेडी मीठ टाकलेलं, तर जरा मीठ टाकताना बेताना टाकाल किंवा तुमच्या अंदाजाने तुम्ही टाकू शकता. इथे परत 1/2 चमचा हळद टाकलेली आहे आणि आता आपली कोळंबी ही चांगली मी शिजून घेणार आहे. मोजून 5 मिनटे लागतात, कारण की प्रॉन्स किंवा आपली कोळंबी ही लगेच शिजते, त्यामुळे मी मोजून 5 मिनटामध्ये आपली कोळंबी चांगली शिजवून घेतो. अशा पद्धतीने आपला ग्रीन कोळंबी आता चांगली शिजलेली आहे. मी गॅस बंद करतो आहे आणि मी आता सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतो आहे. तुम्ही बघू शकता वासही खूप सुंदर येत आहे. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बाजूला आलेल्या बेल आयकॉनलाही नक्की प्रेस करा. तसेच कमेंटमध्ये नक्की कळवा की आपण बनवलेली ही ग्रीन कोळंबी तुम्हाला कशी वाटली. आपला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.